होते अगोदर हो व्हाइट कलर चे येण्याचा इन्शुरन्स काढायचा आपल्याला. ते काम चालूच आहे, अजून काही कंप्लीट झालेलं नाही आहे. आणि आपलं इंडिगोचं त्या साईडचं जे फेंडरचं आहे ते बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. आपण ह्या साईडचं फेंडरचं काम चालू केलं. आता पहिलेच ग्लू टॅप लावले, ते डॅमेज आहे. हा आज काढायचा आपल्याला. हा झाल्यानंतर त्याचा जो डिक्कीचा आहे हा डेंट हा पण काढायचा आहे. त्यानंतर हा स्पार्कचं पण काम करायचं आहे. आता हे सगळी कामं कंप्लीट करायचं आहे. आज लवकर काम चालू केलं. स्पार्कचं आज प्लेस वर्कसुद्धा चालू होईल, कदाचित ते होईल, कारण अजून स्विफ्टचं काम राहिलेलं आहे, ते अगोदर होईल, त्यानंतर मग ते होईल. इंटेरियरचं काम झालेलं आहे. बाहेरनं वॉशिंग चालू आहे. वॉशिंग वगैरे झाली ते आपण याला वॅक्स मारू. तर ही एक गाडी आलेली आहे, त्याचं आपल्याला वॉश करायचं. फक्त इंटेरियर वरच्यावर करायचं आहे. आणि याचं बेस वर्क बऱ्यापैकी कम्प्लीट झालं आहे. लांबी पण भरलेली त्याला घासून प्राइमरचं वगैरे काम होईल. त्यानंतर आपण पुढचं काम करू. सगळं काम प्रोसेस पूर्ण झाले. आता वॅक्स मारायचं चालू आहे. ह्या साईडला मग वॅक्स मारलं आहे, खालच्या साईडला. वरच्या साईडला चालू आहे मारायचं. ह्या साईडला इथं बॅक साईडला पण मारलेलं आहे. आणि ही साईड बाकी आहे मारायची. आपने आज छुट्टी ले ली. वीडियो को लाइक करो, सब्सक्राइब करो. याचे अलॉय वगैरे पण आपल्याला क्लीन करायचे आहेत. आणि याचे गाळे राहिलेत, अलॉय राहिलेत. इंजिनचं काम चालूच आहे. बाकी बऱ्यापैकी सगळं कम्प्लीट झालं आहे. ह्या गाडीचं पण कम्प्लीट झालं आहे. फक्त त्या तिकडची साईड राहिलेली आहे वॅक्स मारायची. ते झालं की गाडीचं काम कम्प्लीट होऊन जाईल. ही साईड राहिलेली फक्त वॅक्सवर लावलं. आता काम चालू होईल. याचं व्हाईट कलरचे येण्याचा इन्शुरन्स काढायचा आपल्याला. आता पण याची इन्शुरन्सची प्रोसेस करू. संपलेला आहे सर इन्शुरन्स. गाडीचे सगळे चारही बाजूनं फोटोज वगैरे, RC फोटो, नंतर स्पीडोमीटरचे फोटो, असे सगळे फोटो अपलोड करावे लागतात. आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स जो असतो त्याच्यात काही अपलोड करावं लागत नाही. कारण ते थर्ड पार्टीला कसं असतं की आपल्याला कोणत्याही प्रकारचा, म्हणजे जो गाडी होणार आहे त्याला कोणत्याही प्रकारचा क्लेम मिळत नसतो. थर्ड पार्टी म्हणजे समजा तुम्ही एखाद्याच्या असं शॉपवर वगैरे गाडी ठोकली जाऊन, तर तो त्या शॉपवाल्याला वगैरे ज्याची प्रॉपर्टी असते ना त्याला तो क्लेम मिळतो. त्यात आपल्याला थर्ड पार्टीमध्ये काही क्लेम वगैरे नाही मिळत असं असतं. आणि जो दुसरं क्लेम असतात त्यांना आपल्याला सगळे फोटोज वगैरे सगळे अपलोड करावं लागतं, की जेणेकरून हा की हे तुम क्लेम करायच्या, म्हणजे इन्शुरन्स काढायच्या आधी गाडी ओके होती, अशी होती, तशी होती. जर त्यानंतर काय ॲक्सिडेंट वगैरे झाला तर मग तुम्ही ते क्लेम करू शकता. याच्यासाठी ते सगळं अपलोड करावं लागतं चारही बाजूने वगैरे. ते आपल्याला घरच्या घरी ऑनलाईन पण करता येतं. इन्शुरन्स आपण डिलिव्हर केली होती पण याचे थोडे काम राहिले होते, त्यासाठी ते पण त्यांना गडबड होती, त्यामध्ये घेऊन गेले होते. ते परत आणून सोडलेले गाडी. आपण जे किरकोळ काम राहिलेलं ते कम्प्लीट करू. ह्याच्यातच जरा टाईम जाणार आहे अजून, कारण ही गाडी साईज मोठी असल्यामुळं हाईट पण जास्त आहे ना, त्याच्यामुळे टेबलवर चढून ते हळूहळू मारावं लागतं त्याच्यामुळे. बाकी या गाडीचं इंजिन पण चालू आहे, अलॉय करायचं बाकी आहे. आज ती पण गाडी करू, ही पण देऊ, बघू आज कसं कसं ते. आणि त्या स्पार्कचं पण काम चालू आहे. स्विफ्टचं पण काम करायचं आहे. स्विफ्टला आता बरेच दिवस झाले गाडी आलेली, ते पण करावे लागेल. अजून एक आपल्याला i20 आलेली, जे तीन पॅनल करायचे आपल्याला. ते आत्ता गाडी डेंटिंगचं काम चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. आपल्याला स्पार्कचं पेंटिंगचं काम झालं ना की याचं डिटेलिंग पण करायचं आहे.
इंटेरियर एक्सटेरियर सगळं करायचं सगळं क्लीन करायचं इंटेरियर फुल डिटेलिंग करायचे म्हणजे इंजिन आलं बाहेरचं आलं हे बाहेरचं हार्ड वॉटर वगैरे आलं तर ह्याच्यातलं हार्ड वॉटर वगैरे ह्याच्यात एवढं हार्ड वॉटर नाही आहे बरे तशी नाही हे काम केले वाटतं हां हे केले हार्ड वॉटर वगैरे काढलेलं आहे गाडीचं इकडचं लोगोचं तरी काढलेलं आहे ह्या साईडचं वगैरे राहिलेलं आहे हे हार्ड वॉटर पण काढायचं आहे बाकी बाहेरनं रबिंग पॉलिश सगळं करायचं आहे नंतर आतून सगळं पूर्ण डिटेलिंग इंजिन वगैरे गाळी सगळे क्लीन करायचं आहे सगळं फुल डिटेलिंग करायचं आहे ते आता आज जर कदाचित पेंटिंग ही गाडी झाली आता थोडं पावसाचं वातावरण पण दिसतं आहे आता पावसामुळे बघूया कसं होतं आहे मग आज जर ही गाडी रेडी झाली तर कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या याचं डिटेलिंगचं काम चालू होईल मग आपण ह्याला डिटेलिंगला स्टार्ट करू मग एक ते दीड दिवसामध्ये ह्याचं डिटेलिंग काम पूर्ण होऊन जाईल मग आपण ह्याला डिलिव्हरी करू इंजिन पण दाखवतो कसं आहे ते सर थोडी त्याची आता पुट्टी जी सँडिंग केलेली ती पण उडलेली आहे वरचं बनेट पण भरपूर घाण झालेलं आहे ते आपण सगळं क्लीन करू हे सगळं हार्ड वॉटर वगैरे जे आहे ना हे सगळं हार्ड वॉटरचं कसं असतं की ह्याला काढण्यात ना वेळ भरपूर जातो म्हणजे कसं डिपेंड करतं काही गाड्यांचं जे असतं मेंटेन गाडी कशी केली तुम्ही कोणत्या पाण्याने धुत होता रेग्युलर धुत होता की आठवड्यातनं धुत होता किंवा महिन्यातनं धुत होता त्याच्यावर सगळं डिपेंड करतं की गाडीवर काम करायला किती टाईम लागेल कारण जर तुम्ही रेग्युलर धुत असाल आणि जर तुमचं बोरिंगचं वगैरे पाणी असेल तर त्यात भरपूर टाईम देतो कमीत कमी 3 ते 4 तास सो जातात आणि जर गाडी जर चांगली मेंटेन असेल यूज असेल पाणी जर चांगलं वापरलं असेल कमी वॉश होत असेल आठवड्यातनं किंवा महिन्यातनं तर ती गाडी एक तासा दीड तासामध्ये ना क्लिअर होऊन जातो आता ह्या गाडीचं हे आपलं जे इंजिन होतं ही आता चाललेली पण कमी आहे पण गाडी मेंटेन पण चांगली आहे त्यामुळे ह्याचं इंजिन वगैरे सगळं एकदम लवकर क्लिअर झालं असं त्याचं वरचं तर काही नाही आहे वर ह्याचं सगळं पॅक आहे खाली दिसत असं आता ह्याचं बेस वर्क बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे प्रायमरचं काम चालू आहे प्रायमर झाला आपण याला प्रायमर घासून नंतर चेक लांबीचं काम करू की जिथं जिथं बारीक वगैरे पॉईंट राहिला असेल ते चेक करून करू आणि त्याच्यानंतर आधी पेंट होऊन जाईल ना आधी पेंट होऊन जाईल आणि I-20 आजच आज I-20 पण आज आपल्याला करायची आहे कारण उद्या सकाळी ती कस्टमरला द्यायची आहे त्याच्यामुळे हे झालं की आता हे आपण याला सुकण्यासाठी बाहेर लावून देऊ आणि I-20 मग काम चालू करू I-20 पण डेंटिंगचं काम होत आलं आहे I-20 मग त्याचं I-20 काम चालू करू त्याचा इन्शुरन्स वगैरे काढलेला आहे सगळी प्रोसेस झालेली आहे त्याला आपण डिलिव्हरी करायची आहे गाडीला पण त्याला आपण वॉश वगैरे करून घेऊ आतून व्हॅक्युम वगैरे करून घेऊ आणि जे आत थोडं कुठं घाण वगैरे जे असेल डॅशबोर्डवरती वगैरे जे कुठं पाय वगैरे जे काही लागले असेल ते सगळं क्लिअर करून घेऊ डे इथली जी फ्रंट साईड होती ह्याच्यावर कोणत्या तरी दुसऱ्या गाडीचा कलर उडलेला आहे काचावर वगैरे दिसत असेल ते व्हाईट 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 डॉट्स सगळे तर त्यासाठी आपण हा फक्त फ्रंटला पेपर माऊंट रबिंग मारावं लागेल आपल्याला हे विकटवालं आणि मग त्यानंतर परत ह्याला वॅक्स मारू ते पूर्ण रफनेस निघून जाण्याचा आता हे पूर्ण रफ आहे हा जो पेंट उडला आहे ना व्हाईट कलरचा त्याच्यामुळे हे सगळं रफ आहे ते आता हे जे आहे ते दिसत असेल क्लिअर झालं हे जे तुम्हाला व्हाईट लाईटले दिसते ना ह्याच्यातले स्पार्क नाही पेंटमधले ते इथं जे दिसते त्या जो कलर दिसते का हा त्यावर उडलेला कलर आहे का दुसऱ्या गाडीचा आणि ह्याच्यात जे आत दिसते ते स्पार्कल आहेत त्यांच्या काचांवरती कलर उडलेला होता त्याला आपण सँडिंग मारून क्लिअर केलेलं आहे पूर्ण जर तुम्हाला कधी असा नाईटला जर तुमच्या गाडीला अशा नाईटच्या विजनला प्रॉब्लेम असेल की पुढचे जर हेडलाईट चालू असल्यावर कसं स्प्रेड होती ती लाईट आणि त्याच्यामुळे काही दिसत नाही अशा कंडिशनमध्ये ना तुम्ही ग्लास ट्रीटमेंट करत जावा एक ग्लासला ट्रीटमेंट येते त्याला सँडिंग करून त्याची एक वेगळ्या प्रकारचं रबिंग असतं वेगळ्या प्रकारचं पॅड असतं त्याने रबिंग होतं आणि ग्लास जशी आपली नवी होती गाडी घेतल्यावर ना तशी होती जी म्हणजे समजा आता तुमची गाडी जर तुम्हाला विंडशील्ड चेक करायचं असेल ना मोबाईलचा फ्लॅश लावायचा नाईटला आणि तसा पाडायचा फ्लॅश तो फ्लॅश जर स्प्रेड होतो तर तो स्प्रेड झाला तर तुम्हाला ग्लास ट्रीटमेंट करायची गरज आहे त्यामुळं कसं नाही तर मग ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो त्याच्यामुळे आणि नंतर तुम्ही जर ग्लास ट्रीटमेंट केली तर तो पॉईंट परत मोबाईलचा पाडून बघायचा की तुम्हाला तो एक सिंगल पॉईंट दिसेल तो स्प्रेड वगैरे होणार नाही ते कशामुळे होतं ज्यावेळेला आपली गाडी एका ठिकाणी उभी आहे समजा आता गाडी 2 दिवस झाली ती उभी आहे आणि ह्याच्यावर डस्ट वगैरे पडलेली आहे वायपरच्या इथं डस्ट वगैरे अडकलेली नाही आपण काय करतो येतो
वाइपर चालू करतो डायरेक्टली विंडशील वॉटर वापरतो आणि क्लीन करतो ते. त्याच्यामुळे काय होतं, ह्या वायपरच्या खाली जी डस्ट असती त्याचे पूर्ण काचेवर त्यांना स्क्रॅचेस पडून जातात, त्याच्यामुळे ती लाईट स्प्रेड होती. त्यामुळं त्याला जर आपण ग्लास ट्रीटमेंट केली तर ते पूर्ण क्लिअर होऊन जातं, त्याला ग्लास वगैरे चेंज करण्याचा काही प्रॉब्लेम लागत नाही, जी ग्लास चेंज वगैरे करायला लागत नाही. तुम्ही ग्लास ट्रीटमेंट केली की तुमची काच नवीन होऊन जाईल. डिझायर आलेली आहे आपल्याकडं, त्याचं इंटेरियर करायचं आहे आपल्याला. फक्त इंटेरियर आहे, गाडी खूप घाण आहे. आता याचा आता पेंटिंगचं वगैरे काम केलं आहे त्याने बाहेरून, दिसत आहे ट्रिम वगैरे भरपूर घाण आहे. सिक्स कवर आणि खालचं फ्लोरिंगचं लॅमिनेशन आता चेंज केलेलं आहे. रूफ वगैरे भरपूर घाण आहे, म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर. टुरिस्ट लाईनची जशी गाडी असते ना तशी कंडिशन झालेली आहे गाडीची. ही पण आजच्या आजच द्यायची असून द्या काही बरे, त्याच्यावर पण काम चालू करूया. आता ते पण द्यायची आहे, ही पण द्यायची आहे, दोन तीन गाड्याच द्यायच्या आहेत आणि त्याच्यातून ही पण अर्जंट आलेली. आपण आता फक्त रूफचं स्टार्टिंगला काम चालू केलं आहे. नेहमी इंटेरियर करताना पहिल्यांदा रूफचं काम चालू करत, कारण काय होतं अगोदर आपण खालचं करून घेतलं, नंतर रूफ केलं ना तर ती जी वरची घाण असते ना ती खाली कुठंतरी पडून जाते किंवा खाली कुठंतरी घाण वगैरे त्याची लागून जाते. त्यामुळं काम स्टार्टिंग करताना पहिल्यांदा रूफपासून करायचं आणि नंतर मग खाली खाली यायचं. आता ह्याच्यात टाईम जाणं भरपूर, कारण रूफ भरपूर घाण आहे. आता हे दिसत असेल इकडचं घासलेलं आहे, इकडचं काम चालू आहे, इकडचा फरक दिसत असेल, डिफरन्स घाण भरपूर फरक आहे. अजून ह्याच्यात अजून फरक पडेल. आता अर्धा तास झालं, फक्त अर्ध्या तासात फक्त हे अर्धं जे आहे तेच रूफ झालेलं आहे, कारण रूफला भरपूर टाईम लागतो. आणि कसं होतं, हात असे वर असतात आणि असं घासावं लागतं ना, त्याच्यामुळं आता लोड भरपूर येतो आणि हात दुखतात भरपूर. त्याच्यामुळे सगळ्यात इंटेरियरमध्ये जर सगळ्यात कठीण काम म्हणलं ना तर रूफ असतं. जर रूफ घाण असेल ना तर अवघड काम होतं, म्हणजे त्याला टाईम भरपूर पण जातोच आणि वरनं हात वगैरे ते भरपूर दुखतात. असं आता हे ट्रिम क्लीन केलेले मग अशी दाखवत होती व्हिडिओमध्ये कशी होती. डॅशबोर्ड वगैरे झाले, सीट वगैरे पण झालेले, रूफ पण झालेला आहे, सगळं एकदम क्लिअर झालं. बाहेर घेतली ना गाडी की मग व्हिडिओ बनवतो, म्हणजे क्लिअर दिसतं. स्विफ्टचं इंटेरियरचं काम झालेलं, बाहेरून वॉश वगैरे केलेले आपण. आता फक्त त्याचे ए सी विंड्स वगैरे जे काय काय नॉर्मल गोष्टी क्लीन करायचे राहिल्यात. आता हे त्याच्या डिक्कीत जेवढं काय होतं तेवढं ठेवून द्या सगळं. ट्रेन्स पूर्ण जे डाग होते सगळं निघून गेले, ट्रिंग पण नवीनच टाकलेलं आहे, रूफ वगैरे पण. तीन वेळा रूफ मारावं लागलं आपल्याला, त्यावेळेला जाऊन ते पूर्ण क्लीन झालं. अजून ह्याला पॉलिश वगैरे डॅशबोर्डला लावायचं बाकी आहे, तर आपण आता हे स्टीम क्लिनिंग झालं ना की मग हे करून घेऊ. झालेलं आहे सूटचं सगळं काम झालेलं आहे, त्याच्यानंतर I-20 पण आपलं पुट्टी वगैरे भरून झालेलं आहे. Yeah.
लावला ते शूटिंग।